नमस्कार, मी कांचन, कांचन्स कुकिंगमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत कडकणी. नवरात्र सुरू झालेलं आहे. काही जण पंचमी सप्तमीला आपापल्या रूढीप्रमाणे कडकणी बनवतात. तर आपण सुरुवात करूया. इथे मी एक मोठा बाऊल गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे. इथे पाऊण वाटी मैदाही चाळून घेतलेला आहे. त्यानंतर इथे साखर घेतलेली आहे पाऊण वाटी, मीठ आहे आणि एक ग्लासभर पाणी आहे. आता आपण ही साखर या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण इकडे पीठ मळायला घेऊया. इकडे मी परातीमध्ये पीठ मळते. त्यासाठी मी एक मोठा बाऊल गव्हाचं पीठ, तुम्ही या ठिकाणी बारीक रवा देखील वापरू शकता. त्यानंतर पाऊण वाटी मैदाही स्वच्छ चाळून घेतलेला आहे. आता चिमूटभर मीठ घालायचं चवीनुसार आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं कोरडे जिन्नस. इथे मी पाऊण वाटी साखर एक ग्लास पाण्यामध्ये छान विरघळून घेतलेली आहे. तर ती आपण थोडी थोडी पाणी घालून यामध्ये छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा. आपण कडकणीसोबतच काही दागिने देखील देवीचे बनवणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा. आपण थोडं थोडंसं पाणी घालून यामध्ये याचा घट्टसर असा छान गोळा मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा घट्ट असा त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे. आणि आता यावर एक बाऊल आपण झाकून एक अर्धा तासासाठी बाजूला ठेवणार आहोत, जेणेकरून हे पीठ छान भिजेल. तर अर्धा तास झालेला आहे, माझं एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. आता आपण बाऊल काढून बघूया. पीठ छान असं मऊसूत तयार झालेलं आहे आपलं. आता यावर थोडंसं तेल लावायचं आणि पुन्हा एक मिनिटभर छान मळून मळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती मऊ असा छान गोळा तयार झालेला आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. आणि त्याला छान असा गोल आकार देऊया. आता आपण कडकणी लाटायला घेऊया. त्यासाठी मी अगदी थोड्याशा पिठात बुडवलेले आहे गोळे आणि त्याची आपण छान अशी पातळ कडकणी लाटून घ्यायची आहे. जितकी शक्य होईल तितकी पातळ लाटायची आहे. तुम्ही बघू शकता. आता यावर आपण चाकूने असे टोचे देऊन घेणार आहोत, जेणेकरून आपली कडकणी तेलात फुगणार नाही, म्हणजे त्याची पुरी नाही झाली पाहिजे. अशा पद्धतीने टोचे दिल्यावर आता आपण बनवणार आहोत वेणी. तर त्यासाठी अशा तीन गोळ्याच्या छोट्या छोट्या वळकोट्या करून घ्यायच्या. एकाच आकाराच्या तीन अशा वळकोट्या करून घ्यायच्या. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता हे सगळं एकमेकांना जोडून घ्यायचं आणि आपण ज्याप्रमाणे वेणीचा आकार देतो त्याप्रमाणे हे एकमेकांवर ठेवून द्यायचं. इथे थोडंसं प्रेस करायचं आणि आपण चाकूने देखील खालचं सुट्टं सुट्टं करू शकतो. तर तयार आहे आपली ही वेणी. त्यानंतर आपण बनवणार आहोत फणी. तर त्यासाठी आपण कडकणीप्रमाणेच एखादी पुरी लाटून घ्यायची. थोडंसंच पीठ लावायचं आहे, तुम्ही मैदा गव्हाचं पीठ काही लावू शकता. त्यानंतर आपण ह्याला असा चौकोनी आकार द्यायचा आहे. त्यानंतर हे फोल्ड करायचं आणि चाकूने बारीक बारीक स्लिट देऊन घ्यायचा.
आणि आता हे हळूहळू आपण फोल्ड केलेलं आहे ते ओपन करून घ्यायचं जेणेकरून आपली फणी तयार होईल। अशा पद्धतीने तर तयार झालेली आहे आपली ही फणी। इथे मध्ये एक होल करून घ्यायचं जेणेकरून ते त्याची माळ करताना व्यवस्थित येते करायला। तर तयार आहे आपली फणी। त्यानंतर आपण बनवणार आहोत जोडवी। तर अशा छोट्या छोट्या चार वळकुट्या करून घ्यायच्या। चार जोडवी बनवणार आहोत आणि हे एकदम सोपं आहे आणि या पद्धतीने असं जोडून घ्यायचं। अशा पद्धतीचे आपण चार जोडव्या तयार करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता। आता त्यानंतर आपण बनवणार आहोत आरसा। तर आपण छोटी कडकणी लाटून घ्यायची आहे आणि याला छान असा चौकोनी आकार द्यायचा आहे आणि वर एक छोटंसं होल करायचं आहे जेणेकरून माळताना ते सोपं पडेल। तर तयार आहे आपला आरसा। त्यानंतर आपण बनवणार आहोत एक देवीला हार। तर अशी मोठी एक लांबट अशी बळकुटी करून घ्यायची आणि ही अशी वरून जोडून घ्यायची। आणि त्याला छोटंसं असं छोटी गोळी चपटी करून लावायची। तयार होतो आपला देवीचा हा हार। बघू शकता। त्यानंतर आपण खायचं पान आहे ते काढणार आहोत। त्यासाठी मी लंबगोल अशी एक कडकणी लाटून घेतलेली आहे आणि त्यावर हे खायचं पान ठेवायचं आणि फिरकीच्या चमच्याच्या साह्याने आपण हे कट करून घ्यायचं। आपण देवीसाठी भरपूर दागिने बनवत आहोत। तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरून आणखी नवीन काही बनवू शकता। या पद्धतीने मी पान कट करून घेतलेलं आहे। हे काढायचं हळूच काढायचं जेणेकरून तुटणार नाही। बघू शकताय खूप छान दिसत आहे पान। आता यानंतर एक मोठी कडकणी लाटून घ्यायची आणि त्यावर एक छोट्या मुलीचा हात ठेवलेला आहे मी। तुम्ही स्वतःचा देखील हात काढू शकता आणि ह्यालाही फिरकीच्या चमच्याच्या साह्याने आपला हात कट करून घ्यायचा। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते। हात असतो काही ठिकाणी नसतो। तर अशा पद्धतीचा हात मी कट करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकताय। त्यानंतर आपण करणार आहोत बांगड्या। तर त्यासाठी दोन छोट्या अशा वळकुट्या करून घ्यायच्या। आणि हे एकमेकांवर असं चिटकवून घ्यायचं जेणेकरून दोन बांगड्या आपल्या तयार होतील। अशा पद्धतीने तर तयार आहेत आपल्या या बांगड्या। आता आपण तळायला घेऊया। तर इथे मी मध्यम गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर आता आपण ह्या आपल्या देवीसाठी बनवलेल्या पाच कडकण्या सर्वात पहिल्यांदा तळून घेऊया। तुम्ही सोनेरी रंगाचं होईपर्यंत देखील तळू शकता किंवा मग पांढऱ्या रंगावर तळ तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार। तर इथे मी पाच कडकण्या सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळून घेणार आहेत। तुम्ही बघू शकता सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण ही काढून घेऊया। त्यानंतर आता आपण दुसरी कडकणी तळूया। या सगळ्या कडकण्या आपल्याला
छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर आपल्या कडकना तळून झालेले आहेत. आता आम्ही यामध्ये सोडणार आहे वेणी, ही देखील छान सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायची. तर तयार आहे आपली वेणी, काढून घेऊया. यानंतर आपण खायचं पान तळणार आहे. ते देखील आपलं तळून झालेलं आहे. आता त्यानंतर आपण देवीचा हार तळून घेणार आहोत. हे सगळे दागिने आपण छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हारसा आहे, त्यानंतर आपण टाकणार आहोत जोडवी. या पद्धतीने तळून घ्यायचं. त्यानंतर आपण दोन बांगड्या सोडलेल्या आहेत, त्यानंतर फणी, ही अशी प्रेस करायची जेणेकरून फणीचे दात असे वेडे वाकडे नाहीत होणार, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आपण हात तळून झालेला आहे. इथे मी सर्व देवीचे दागिने तळून घेतलेले आहेत. इथे 5 कडकणे आहेत, त्यानंतर हात आहे, 4 आरसा आहे, 4 जोडवी आहेत, खायचं पान आहे, इथे फणी आहे, बांगड्या आहेत, वेणी आहे आणि हार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कांचन्स कुकिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, पुन्हा भेटूया.